असं आहे की ज्या पद्धतीने केंद्र सरकारने लोकांचा आभार दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या विरोधामध्ये हे जनआंदोलन पुकारलं गेलेलं आहे. सर, आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना दिसतंय, पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे, काय सांगू शकता? सरकार बदलल्याचं हे लक्षण आहे. पोलिसांची गरज काय मला सांगा. लोकशाही मार्गाने ज्यावेळेस आंदोलन शांततामय होत असताना एवढ्या पोलीस फोर्सची गरज नाही आहे. नक्की की आमचा जो अधिकार आहे घटनात्मक तो आम्ही गाजवणार. आम्ही ठरवून इथपर्यंत आलो आहे, याच्या अगोदर सुद्धा ठरवूनच इथपर्यंत आलो होतो. त्यामुळे आम्हाला नाही उनका यही कहना है कि वहाँ ट्रैफिक बहुत सारा है, तो मैं बोला मैं क्या कर सकता हूँ उसमें. हमारे और भी हमारे गाड़ियाँ, हमारे बहुत सारे लोग जो है अभी भी अटक गए हैं क्योंकि ये पूरा जाम है. तो मैंने कहा ये तो ऐसा होता है मोर्चे में, ऐसा होता है. 10:30 बजे से हमारे लोग वहाँ खड़े थे, इसलिए उनको लेके मैं आगे आ गया हूँ. सुरुवातीपासूनच शांततेच्या मार्गाने आलो आणि सुरुवातीपासून आम्ही एक गोष्ट सांगतोय की आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरती विश्वास ठेवणारी मंडळी आहोत, कायदा सुव्यवस्था मांडणारी माणसं आहोत, त्याचबरोबर जे विरोधकांना हत्यार आहे ते हत्यार संविधानिक हत्यार आम्ही वापरणारी माणसं, गांधीवादी विचाराचे आहोत. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आम्ही ह्या ठिकाणी आलेलो. आम्ही कुठल्याही तऱ्हेने आपण बघतोय की कधीच कुठलं प्रबोधक किंवा असं गोष्टी आम्ही केलेल्या नाही काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, सर्वांच्या नेत्यांनी आम्हाला ते कधी शिकवलं. देशाच्या स्वतंत्रतेपासून आतापर्यंत देशाच्या विकासाला काम करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं. हा सुद्धा संयम धैर्य ठेवणार, परंतु लोकांचा आवाज आणि विरोधकांचा आवाज दाबणाऱ्या सरकारची मुस्कटदाबी जी चालू आहे ते बंद करण्याचं काम करणार.